बुझाओ बिना जग है सारे काय कामाचे साथ संगत तुझे लाभत सुख स्वप्न कळू लागले। या केशव दादा। नमस्कार। नमस्कार। या बसा। मला जरा तुमच्याशी म्हणजे तुमच्या सगळ्यांशीच थोडं बोलायचं होतं। बोला दादा, काही हरकत नाही। गेले काही दिवस तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ज्या मनस्थितीतून जावं लागलंय, त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय, त्यासाठी सगळ्यात आधी मी दिलगिरी व्यक्त करतो। हा प्रश्न मिटवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि मी पाटील घराण्याचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर बसलो। सर्वप्रथम आपल्या कारखान्याच्या कामगार संघटनेचे नेते विनायक भोसले यांच्यासोबत महिपती दादांनी जे गैरवर्तन केलं त्यामुळे त्यांची जी मानहानी झाली त्यासाठी महिपती दादांच्या वतीने मी तुमची माफी मागतो। मी फक्त दिलगिरी व्यक्त करायला किंवा माफीनामा सादर करण्यासाठी आज आलेलो नाही। मी इथे येण्यामागचा खरा हेतू आहे तुमच्या सगळ्यांशी नवं नातं जोडणं। तुमच्यामध्ये आणि अण्णांमध्ये जे आपुलकीचं नातं होतं तेच नातं तुमच्यात आणि माझ्यात निर्माण व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। तुम्हाला तर माहीत आहे अण्णांनी साखरगावाच्या विकासासाठी इथल्या तरुणांना गावातच रोजगार मिळावा यासाठी साखर कारखाने सुरू केले। आपल्याच मालकीच्या कारखान्यात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्या मालकाने कामगार संघटना स्थापन केल्याचं ऐकलं होतं कधी? ते अण्णांनी केलं आणि ते केलं ते फक्त तुमच्या प्रेमापोटी। आज अण्णांचा मुलगा तुमच्याशी वागायला चुकला, माणूस आहे, चुका होणारच। हा पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या वागण्याचं समर्थन करतोय, नाही। तुम्ही निषेध करायला हवा होता तो तुम्ही केला आहे, फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की निषेध करण्याचा मार्ग चुकला। तुम्ही मीडियामध्ये जायला नको, तुम्ही मीडियामध्ये गेलात